की शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का, शिवसैनिक राष्ट्रवादीला मतदान करणार का? हो करणार. 25-30 वर्ष भाजपला नव्हतं केलं. काही उपस्थित असलेल्या सर्वांचा कठीण काळात साथ देणाऱ्या सहकार्यानं असा करतोय. साधारणतः राजकारणामध्ये निवडणुका जिंकणं आणि ती जिंकण्याची इच्छा असणं हे काय नवीन नाहीये. आपल्या विरोधकावरती मात करणं ही जिद्द तर बाळगावीच लागते, पण आपला विरोधक म्हणजे दुसऱ्या पक्षात असणारा, अशा पद्धतीतून आपल्यातून निघून जावा आणि निवडणूक आपल्याला लढवावी लागावी असं मात्र कोणाच्याही मनात नसतं. आज सर्वप्रथम मी लक्ष्मणरावांना आणि मुक्ताताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय, कारण जसे हे माझे मंत्रिमंडळातील सहकारी होते तसेच हेही माझे विधिमंडळातील सहकारी होते. मतमतांतर असतात ती असायलाच पाहिजे, ते मांडण्याचं सुद्धा एक स्वातंत्र्य असलंच पाहिजे, यालाच तर लोकशाही म्हणतात. आजची ही पोटनिवडणूक काही जण म्हणतात की बिनविरोध व्हायला पाहिजे होती, हरकत नाही, त्यांच्या भावनेचाही मी आदर करतो, पण बिनविरोध निवडणूक करताना लोकशाहीमधला तो जो काही मोकळेपणा होता तो आता शिल्लक राहिला आहे का? आजपर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या त्यातल्या पोटनिवडणुका या कशा पद्धतीने झाल्या आणि आजची ही निवडणूक दुर्दैवाने या दोन निवडणुका आले, कसब्याची आली आणि चिंचवडची आली. ज्यांना असं वाटतं की निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, कारण आम्ही जे आमदार होते त्यांच्या घरातल्याच व्यक्तीला म्हणजे त्यांच्या पत्नीलाच आम्ही उमेदवारी दिली. मग हे जर का इकडे सहानुभूतीचं राजकारण पलीकडनं होत असेल तर मग लोकमान्यांच्या घराण्यातला दुर्लक्ष करून दुसऱ्यांना उमेदवारी दिली गेली तिथे सहानुभूती कुठे गेली? बरं, तिथे तर टिळक्यांचं घराणं हे वापरून सोडून गेलं. प्रत्येक पक्षाचा तो एक अधिकार असतो, मात्र उमेदवारी बदलल्यानंतर उमेदवारी दुसऱ्याला दिल्यानंतर मला खरंच वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि जीव तळमळला. हो तळमळला, कारण अगदी भारतीय जनता पक्षात असले तरी गिरीश बापट यांचं उमेदीचं काळ मी पाहिलेलं आहे. शिवसेना प्रमुख ज्या ज्या वेळेला पुण्यात येत होते तेव्हा गिरीश बापट चर्चेला यायचे, अगदी कदाचित मी जर का चुकत नसेल तर त्यांच्या प्रचाराच्या सभेला सुद्धा शिवसेना प्रमुख येऊन गेले असतील. आता थकतात सगळेजण, वयमान हे एक थकून टाकणारं एक आहेच नैसर्गिक काहीतरी तो भाग आहेच, पण काही वेळेला आजार पण असतात. तिथे टिळकांच्या कुटुंबियातल्या कोणालाही उमेदवारी न देता उमेदवारी बदलण्यात आली आणि सगळ्यात एक क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीशराव हे गंभीर आजारी असताना, म्हणजे मी त्यांचे फोटो पाहिले, ऑक्सिजनच्या नळ्यात नाकात घालून सुद्धा त्यांना प्रचाराला उतरवलं. हा अमानुषपणा कुठला? ही काही लोकशाही मानायची? अशा पद्धतीने लोक वापरायची, वापर झाल्यानंतर फेकून द्यायचा आणि अशा पक्षाला आपण मतदान करायचं? मला काही जण असं म्हणतात की जसं कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत एक प्रचार अपप्रचार केला गेला होता की शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का, शिवसैनिक राष्ट्रवादीला मतदान करणार का? हो करणार. 25-30 वर्ष भाजपला नव्हतं केलं. मग ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्याशी तेव्हा वागले होते त्याच्याही पेक्षा भयानक निर्गुणपणाने आज जर भारतीय जनता पक्ष आमच्याशी वागत असेल तर मी तमाम शिवसेना प्रेमी नागरिकांना आणि शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना सांगतोय की प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणत्याही परिस्थितीत जे शिवसेनेला मुळासकट उखडायला निघालेले आहेत अशा भारतीय जनता पक्षाला मदत होता कामा नये, करता कामा नये. ही जर केली गेली तर मग आपण शिवसेनेचं नाव लावायचं. 30 वर्ष जे काय आपण राजकारण केलं तरी काँग्रेस आपल्या विरुद्ध आपण लढत होतो, मग राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या विरुद्ध होती, पण आता महाविकास आघाडी म्हणून एकत्र आल्यानंतर आपलं चिन्ह चोरले, आपलं नाव चोरले, आपल्यामध्ये फूट पाडली, शिवसेना मुळासकट संपवायला निघाले, हे राजकारण आणि लोकशाही मानायला तयार नाही. मी जगताप पहिल्यांदा एवढीच विनंती करतोय की तुमच्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबियांबद्दल आदर आणि प्रेम हा नेहमी आमच्या शिवसैनिकाच्या मनात आणि मी तर म्हणेन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनात सुद्धा राहील असेल, पण सहानुभूती मात्र आता भाजपला दाखवण्याची परिस्थिती राहिलेली नाही. तुमचा वापर करून भारतीय जनता पक्ष आपली पाचवी पकड जर
घट्ट करून पाहत असेल तर मात्र ती पकड ढिली करावीच लागेल आणि नाईलाज म्हणून मग आम्हाला ही निवडणूक जिंकावीच लागेल. या भावनिक गोष्टी आहेतच, पण एक जे काही तिथले स्थानिक मुद्दे आहेत त्याचा परामर्श आणि त्याचा त्याच्यावर घाव घालायला दादा आहेत, जयंतराव आहेत, नाता भाऊ तर आहेतच, सगळे तरबेज लोक आहेत. आम्ही जे काही करतो आणि काही नाही केलं तरी भ्रष्टाचार म्हणून बोंब मारली जाते. मुंबई महापालिकेच्या गैरकारभाराची चौकशी करा, पण जर हिंमत असेल तर पिंपरी चिंचवड इथे जो काही सगळ्या 5 वर्षांमध्ये घोटाळा झालेला आहे अगदी तिथल्या स्थायी समितीच्या अध्यक्षाला सुद्धा रंगेहात पकडण्यात आलं होतं हे विसरू नका, आणि ह्याची सुद्धा चौकशी लावा, चौकशी लावा, सगळ्यांची चौकशी लावा. आमदारांनी कशी महापालिका धुतली, आमदारांनी कशी काही काही गोष्टी केलेल्या आहेत, अगदी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचे लाट पुरवून कोणाला 400 कोटीचा प्रसाद दिला आहे त्याची पण चौकशी लावा, त्याची पण चौकशी करा. तुमच्या परिसरात जवळपास 50,000 अनधिकृत बांधकामं आहेत असं म्हणतात, मग ते नियमित करण्याचं जे काही आश्वासन दिलं गेलं होतं त्याचं काय झालं आतापर्यंत? काय म्हणून आम्ही तुम्हाला मतदान देऊ? आमच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये सहानुभूती नसेल तर तुमच्याबद्दल सुद्धा आमच्या मनामध्ये सहानुभूती नाही हे आता तुम्ही त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला गृहित धरून जे काही राजकारण केलं जातं मग ठीक आहे, मी पहिल्यापासून तेच सांगतो की लक्ष्मणराव गेले, ज्याने तसे जातील किंवा जावं असं आमचं कोणाचंही मत नव्हतं, गेले दुर्दैवाने. लक्ष्मणराव आणि माझाही परिचय होता, त्यांच्या घरातल्या कार्यालयाचं मंगल कार्यालयाचं मी गेलो होतो ना, ते एक नातं वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे. राजकारणामध्ये परत एकदा सांगतो, टिळक घराण्याचा वापर करून टिळक घराण्याला फेकून दिलं. आज सहानुभूती पाहिजे म्हणून जगता पहिल्यांदा उमेदवारी दिली, पण ही सगळी जी सहानुभूती आहे हे थोतांडे. आज सुद्धा ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत तिथे पाणी देण्यात येत नाही, त्यांच्याबद्दल कोण सहानुभूती दाखवणार आहे? मी विचारतोय तुम्हाला, पाण्याचा प्रश्न सुटलाय? अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं ते पाळलं गेलेलं आहे? माझ्याकडे ही सगळी यंत्री आहे, या यंत्रीमध्ये मी किती विषय मांडायचे? शेतकऱ्यांचा 5 गुंठे परतावा ते आश्वासन दिलं होतं, वारंवार तेच तेच पुन्हा पुन्हा देत आहेत. आज आहात ना तुम्ही? आमचं जे काय होतं ते 3 चाकाची रिक्षा होती आमचं सरकार म्हणजे, आणि तुमचं डबल इंजिन, पण ते इंजिन नुसतं भगभग 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 धूर सोडते, हे धुराच्या रेषा हवेत सोडी असंही इंजिन चाललेलं चाललेलं आहे, आणि तो धूर बघत बघत आम्ही आपलं तुम्हाला निवडून द्यायचं हे नाही चालणार. आता हे जे काय राजकारण आहे, ही जी काय पाशवी वृत्ती आहे, मी पाशवी हा शब्द मुद्दामून वापरतोय, अमानुष्य शब्द मुद्दामून वापरतोय. गिरीश बापटांना सुद्धा ते आजारी असताना, गंभीर आजारी असताना, ऑक्सिजन वरती असताना प्रचारात उतरवणं हा अमानुषपणा आहे. तसंच काल आमच्या शहर प्रमुखावरती प्रचारात असताना सचिन भोसले, ऍडव्होकेट सचिन भोसले वार केले, हल्ला केला, ही लोकशाही अशा पद्धतीने तुम्ही लोकशाही राबवू इच्छिता? नाही, आता नाही चालणार, आता अजिबात हे चालू द्यायचं नाही. परत एकदा सांगतो, आपल्याला गृहित धरून जर कोणी राजकारण करू इच्छित असेल तर हे राजकारण आपल्याला इथे गाळून टाकावं लागेल, आणि ती गाळण्याची सुरुवात तुम्हाला चिंचवड आणि कसब्यापासून करावीच लागेल, ती ही आताची वेळ आली आहे. विरोधक हे असले पाहिजेत, विरोधी लोकांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार असला पाहिजे तो आहे, पण माझ्या बरोबर तुम्ही याल तरच तुम्ही सच्चे, पण माझ्या विरोधात बोलाल तर याद राखा तुम्हाला संपवून टाकू, तुमच्यावरती गुन्हे टाकले जातील, तुमच्या चौकशा लावल्या जातील, ही हुकुमशाही नाही चढणार. आज सुद्धा जे त्यांच्या सोबत गेले त्यांच्यावरती आरोप झालेलेच होते ना, म्हणजे आमचे ते गद्दार शिवसेनेतले गद्दार हे त्यांच्या सोबत गेले, आधी आरोप लावले गेले, पण आरोप लावल्यानंतर त्यांच्याकडे गेल्यानंतर चौकशा बंद. मग नाथा भाऊ आहे त्यांची काय तुम्ही शिकार करताय? नाथाभाऊ परफेक्ट माणूस आहे, योग्य माणूस आहे, पण कॉम्पिटिशन नको, मला पक्षात सुद्धा प्रतिस्पर्धी नको म्हणून जी लायक माणसं होती त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा खच्चीकरण करून टाकायचं. त्यांच्यासोबत गेले तर धुतले तांदूळ, आणि आमच्यासोबत राहिले तर तांदळातले खडे. मग आमच्यासोबत जे सगळे लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत त्यांच्या मागे जे चौकशांचं जे शुक्लकाष्ट लावलेलं आहे ते तुमच्याकडे गेले, ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते त्यांची सुद्धा काढा, आणि मग स्वच्छ कारभाराचा ढोल पिटा. असो, बोलण्यासारखं बरंच आहे. मी आज मुद्दामून, कारण म्हणजे मला तिकडे यायचं होतंच,
पण हे जे काय चालू आहे, सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण त्याला देऊन टाकलेले आहे, म्हणजे हा कहर झाला. मी त्याच्यावरती सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितलं आणि आज तुमच्या समोर बोलताना पुन्हा एकदा मिंद्याला आव्हान देतोय की तुम्ही तुमचा चोरलेला धनुष्यबाण घेऊन, आमचा चोरलेला धनुष्यबाण तो घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येतो. पण ही निवडणूक नंतर होईल. आज मात्र तजव्यामध्ये काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. आणि म्हणून ही निवडणूक जी आहे, दिवस जात आहेत, दिवस पुढे सरकत चाललेले आहेत. म्हणता म्हणता माझं तरी अंदाज आहे विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागू शकते, कारण अपात्रतेचा जो काय एक विषय आहे तो सर्वोच्च न्यायालयात त्याची एक सुनावणी सुरू आहे, आणि ते जर का उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, त्याच्यानंतर लोकशाही येईल. पण ही जी काय काळाची पावलं आहे ती कोणत्या दिशेने पडत आहे आणि ती पावलं ओळखून तर ती जर ती वेळीच रोखायची असेल, आपल्या देशाला हुकुमशाहीकडे जाण्यापासून वाचवायचं असेल, तर पहिल्या प्रथम चिंचवडला राष्ट्रवादी म्हणजे नाना काटे आणि कसब्याला आपले धंगेकर यांना तुम्हाला विजयी करावंच लागेल. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे सुजाण आहात, सज्ञान आहात, जागृत आहात आणि लोकशाहीचे रक्षक आहात. म्हणून ही लोकशाही जपण्याचं काम हे मी तुमच्यावरती सोपवतोय. आणि परत एकदा इथे राष्ट्रवादीला आणि तसब्यात काँग्रेसला विजयी करा असं आवाहन करतो.